बातमी आहे कोल्हापूरमधून। मुसळधार पावसाचा कोल्हापूरकरांना आता फटका बसलेला पाहायला मिळतोय। शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलंय। मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूरकरांना बसतोय। कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। या ठिकाणी घरांमध्ये सुद्धा आता पाणी शिरल्याने नागरिक आता त्रस्त झालेले आहेत। नागरिकांच्या जनजीवनावरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणपती मूर्ती या साकारण्यात येतात आणि त्याचं काम होत असतं। ऐन गणपतीच्या सणा अगोदर कुंभार गल्लीवर अशा प्रकारचं हे संकट ओढावल्याने आता गणपती कारखाने हे बंद करावे लागलेले आहेत। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर आता एकंदरीतच हे संपूर्ण पाणी मुसळधार पावसामुळे आता हे शहरामध्ये आता येताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता सर्वत्रच जलमय हे स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळतोय। मुसळधार पाऊस हा कोल्हापूर सांगली या भागामध्ये होताना पाहायला मिळतोय। मुसळधार पाऊस झालेला आहे, याचा फटका कोल्हापूरकरांना बसतोय। आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून अमर पाटील आणि कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमर, आपण पाहतोय ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे, कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्या ठिकाणी गणपती या ठिकाणी मूर्त्या या बनवल्या जातात, त्याचा फटका हा आता कुठेतरी गणेश मंडळांना गणपती कारखान्यांना बसलेला पाहायला मिळतोय। नीलम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुंभार गल्लीमध्ये सगळ्यात जास्त कुंभार वस्ती आहे आणि तिथे गणपती बनवले जातात, परंतु पाण्याचा धोका ओळखून प्रशासनाने त्यांना गेल्या 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं, त्यामुळे मोठे गणपती बनवण्या मंडळाचे गणपती असतील ते बनवण्यासाठी त्यांनी बाहेर जागा घेतली होती, त्यांना जागा पण दिली होती बापट कॅम्पमध्ये, तिथंही पाणी आलेलं आहे। परंतु छोटे गणपती जे आहेत ते कुंभाराने आपल्या प्रत्येकाच्या दुसऱ्या मजल्यावर, म्हणजे 2-3 मजली घर आहेत, प्रत्येकाने आपल्या वरच्या मजल्यावर नेलेले आहेत, त्यामुळे छोटे गणपती हे सुखरूप आहेत। मोठे गणपती हे ज्या त्या ठिकाणी मंडळाची जागा असेल किंवा ग्राउंड असेल जिथं प्रशासनाने व्यवस्था केली आहे तिथे गेलेले आहेत। नीलम, नक्कीच। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कुणाल सुद्धा जोडलेलेच आहेत। कुणाल, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, सर्वत्र जलमय वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय, पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते, प्रशासन कशा प्रकारे खबरदारी घेत आहे? निलम, ज्या प्रकारे पावसाची मुसळधार पाऊस जो आहे तो कोल्हापूरकरांवरती बरसलेला पाहायला मिळतो आणि याच अनुषंगाने सर्वच ठिकाणी जलमय वातावरण जे आहे ते कोल्हापूरमध्ये झालेले देखील पाहायला मिळतंय। मी ज्या ठिकाणी नागाळा पार्क या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच कोयना धरणातून जो काही विसर्ग होतोय या विसर्गाचा परिणाम जो आहे तो कोल्हापूरवरती होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासन या दोन्ही शासनांच्या माध्यमातून अलमट्टी धरण जे आहे यातून विसर्ग व्हावा अशा प्रकारची इच्छा जी आहे किंवा अशा प्रकारची मागणी जी आहे ती सरकारकडून कर्नाटक सरकारकडे करण्यात आलेली आहे, जेणेकरून ज्यावेळेस अलमट्टी धरणातून हे संपूर्ण पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होईल त्याचवेळेस कुठेतरी कोल्हापूरवासियांना एक दिलासा मिळू शकेल। कारण अलमट्टी धरणातून ज्याप्रमाणे पाणी पुढे पुढे जात राहील त्यानुसारच इथलं जे पाणी आहे ते ओसरत जाईल, अशा प्रकारचा एक दिलासा मिळण्यासारखं जर अलमट्टी धरणातनं पाणी जर सोडलं तर दिलासा हा कोल्हापूरकरांना मिळू शकतो। मात्र ज्या ठिकाणी मी नागाळा पार्क या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाणी तर तुंबलेलं आहेच, मात्र सापांचं प्रमाण देखील त्याच प्रमाणात आहे। कारण हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर या परिसरामधून आता साप देखील यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव जो आहे तो पोलीस प्रशासनाने केलेला आहे। बॅरिकेडिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे, कारण या ठिकाणी कोणताही व्यक्ती या ठिकाणी येऊ नये किंवा या पाण्यामध्ये येऊ नये, कारण या ठिकाणी सापांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि या सापांचा धोका कुठेतरी नागरिकांना होऊ नये यासाठी बॅरिकेडिंग जे आहेत ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहेत आणि कुठेतरी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता या संपूर्ण पावसाच्या फटक्यामुळे निर्माण झालेली आहे आणि
कालपासून पावसाने कोल्हापुरावरती पावसाने उसंत घेतलेली आहे आणि याचं ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण ज्यावेळेस पाऊस उसंत घेतो त्याच वेळेस हे पाणी जे आहे ते उसरत जातं आणि अशाच प्रकारे जर पावसाने अजून काही वेळ जर उसंत घेतली तर मात्र हे पाणी ओसरेल आणि कोल्हापूरकरांना काहीशा प्रमाणात दिलासा जो आहे तो मिळेल. कुणाला आपण पाहतोय की काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं पाहायला मिळत होतं, त्या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे आणि आता किती लोकांना स्थलांतरित करण्यात आले त्या संदर्भात काय माहिती आहे? ज्या कुंभार गल्लीमध्ये आम्ही गेलो होतो त्या कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतंय. काल रात्री 3 वाजल्यापासून आत्तापर्यंत तब्बल 1.5 फुटाचं पाणी जे आहे ते वाढलेलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो जनजीवनावरती होताना पाहायला मिळतोय. लोकांचे संसार जे आहेत ते संसार पाण्यामध्ये बुडालेले पाहायला मिळाले, त्यामुळे त्यांचं जे स्थलांतर आहे ते ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाने जागा करून दिलेली आहे त्या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे, मात्र घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत, त्यामुळे दुर्गंधी त्याचप्रमाणे आरोग्य याचा संपूर्ण परिणाम होणार आहे, कारण काही दिवसानंतर जर हे पाणी ओसरलं तर त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण होणार आहे आणि यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी जी आहे ती घेण्यासाठी सर्वच नागरिकांना घरातलं सामान देखील काढायला सांगितलेलं आहे. कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात गणपतीचं काम जे आहे ते होताना पाहायला मिळतं आणि हे सगळे गणपती जे आहेत ते ज्या ज्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत, तर काही आमर पाटील म्हणाल्याप्रमाणे 2 ते 3 मजली घरं जी आहेत त्यांनी छोटे गणपती जे आहेत ते आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरती ठेवण्यात आलेले, त्यामुळे ऐन गणपतीच्या तोंडावरती गणेश मूर्तीकारांना या संपूर्ण संकटांना सामोरं जावं लागतंय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमर सुद्धा आहेत. अमर, कोल्हापूर या ठिकाणाहून सांगली या ठिकाणाहून मुंबईकडे दूध पुरवठा हा केला जातो, मात्र आपण पाहतोय की ठिकठिकाणी पाणी हे जलमय या ठिकाणी स्थिती निर्माण झालेली आहे, तर वाहतुकी संदर्भात काय माहिती द्याल आणि शाळा संदर्भात काय माहिती द्याल? नीलम, गेल्या 2 दिवसापासून काल आणि आज शासनाने सुट्टी जाहीर केली. पालकमंत्र्यांनी कोल्हापुरातील जिल्ह्यातील सगळ्या शाळा बंद केलेल्या सुट्टी दिली होती. उद्या अनावशी रविवार आहे आणि पावसाचा जोर कमी असल्यामुळे थोडं पाणी निचरा लागलाय आणि प्रमुख राज्यमार्ग 11 राज्यमार्ग बंद होते. तिथूनही गोकुळसाठी म्हणजे कोल्हापुरात सगळ्यात दुधाचं हे आहे ते गोकुळ आहे आणि गोकुळचं यंत्रणा चांगली असल्याने सगळ्यात चांगलं काय त्यांनी पाऊस ओसरला तसतसं त्यांच्या गाड्या बाहेर काढलेल्या आहेत आणि मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी त्यांचे दुधाचे टँकर पोहोचलेले आहेत. त्यांनी फक्त ज्या गावातून एखाद्या गावातून दुसऱ्या डेअरीला डेअरीतून गोकुळला आणणारे दूध व्यवसाय ती वेगवेगळ्या मार्गातून येत आहे, परंतु कोणत्याही प्रकारे दुधावर कोणत्याही प्रकारचा हे झालेलं नाही. दूध डेअरीतून रोजच्या रोज उचललं जात आहे. नक्कीच खरं तर आता दिलासादायक ही बातमी आपण म्हणायला लागेल की आता पाऊस कुठेतरी थांबलेला आहे, पाणी ओसरायला आता सुरुवात लवकरच होईल. धन्यवाद अमर आणि कुणाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.